भाजपा के नवी मुंबई जिलाध्यक्ष रामचंद्र घरत के जन्मदिन के उपलक्ष्य में तुर्भे में महाहल्दी कुमकुम समारोह एवं अभिष्ट चिंतन कार्यक्रम का आयोजन किया गया था, जहां उन्हें जन्मदिन की शुभेच्छा देने के लिए विधायक गणेश नाइक, विधायक मंदा महात्रे, विधान परिषद सदस्य रमेश दादा पाटिल, मच्छीमार सेल के अध्यक्ष चेतन पाटिल, प्राणा फाउंडेशन की अध्यक्षा प्राची पाटिल, भाजपा के पूर्व नगर सेवक, नगर सेविकाएं, पदाधिकारी एवं कार्यकर्ता बड़ी संख्या में मौजूद थे। इस दौरान सभी मान्यवरों ने रामचंद्र घरत द्वारा नवी मुंबई में किए गए कार्यों की सराहना की एवं उन्हें भविष्य के सफर के लिए शुभकामनाएं दी। इसके बाद मान्यवरों की उपस्थिति में केक काटकर रामचंद्र घरत का जन्मदिन मनाया गया। पत्रकारों से बात करते हुए विधायक गणेश नाइक ने रामचंद्र घरत को जन्मदिन की शुभकामनाएं दी। नवी मुंबई के शहराध्यक्ष रामचंद्र घरत यांचा आज वाढदिवस आणि त्यानिमित्तानं आयोजित केलेला हल्दी कुंकू समारंभ। रामचंद्र घरत हा खडतर जीवन जगून त्याच्यावर मात करून आत्मविश्वासानं उभा राहिलेला हा सामाजिक कार्यकर्ता, नवी मुंबई शहराचा भारतीय जनता पक्षाचा अध्यक्ष, त्यानं निवडून आल्यानंतर आपल्या प्रभागातील आपल्या शहरातील कामाच्या विषयी नेट लावला, त्याला यश मिळालं। मानसिकदृष्ट्या तो संतुलित आहे, शारीरिकदृष्ट्या संतुलित आहे, आर्थिकदृष्ट्या संतुलित आहे, सामाजिकदृष्ट्या आणि राजकीयदृष्ट्या भविष्य काळामध्ये त्याला सामाजिक, राजकीय, आर्थिक, शारीरिक, मानसिक सर्वच ठिकाणी त्याला स्थिर लाभाव, गती लाभाव, अशा प्रकारे सदिच्छा व्यक्त करतो। विधायक मंदा महात्रे ने कहा कि पिछले 2 सालों से कोरोना के चलते लोग एक दूसरे से नहीं मिल पाते थे, मगर आज रामचंद्र घरत के जन्मदिन के उपलक्ष्य में लोगों से मिलने का अवसर प्राप्त हुआ है। असं आहे की नवी मुंबईचे जिल्हाध्यक्ष आहेत आणि लोकांना एकत्रित येण्यासाठी काही ना काही कार्यक्रम करावे लागतात। वाढदिवस आणि हळदी कुंकू समारंभ, गेले 2 वर्ष कोरोनामध्ये जे कार्यक्रम होत नव्हते त्यांच्यामुळे आज एवढ्या लोकांना भेटण्याची संधी मलासुद्धा भेटली, त्यामुळे मला खरोखरच आनंद वाटत आहे आणि घरत साहेबांना मी धन्यवाद मनापासून देते की 2 वर्षानंतर पुन्हा आमच्या माता भगिनी, आमचे बंधू इतक्या मोठ्या प्रमाणात एका व्यासपीठावरती मला भेटले, त्यामुळे खरोखरच मी आनंद व्यक्त करते। विजयाताई असतील, घरत असतील, त्यांना मनापासून शुभेच्छा दे। जिथे माणसाला बोललं पाहिजे तिथे त्याच वेळी बोललं तर माणसाला माहिती पडतं आणि चांगलं काम करत असतील त्यांना थोडं आणखीन मार्गदर्शन केलं तर अजून चांगलं काम होतं। आणि भारतीय जनता पार्टीचं गेलं मी 14 वर्षापासून बघते, वेगवेगळे कार्यक्रम त्यांनी इथे घेतलेले आहेत, क्रिकेट असतील तर सगळ्या बाबतीत शौकीन आहेत, म्हणजे महिलांच्या कार्यक्रमात त्यांना जास्त उत्साह असतो आणि खरोखरच तो उत्साह इथे तुम्हाला सगळ्यांनाच बघायला मिळतो। मी जरी 50 लाखाचे CCTV कॅमेरे दिले असले तर केवळ महिलांसाठी नाही तर महिलांनी पुरुषांवर वॉच ठेवावा त्याच्यासाठी सुद्धा आहे, त्याचा उपयोग जास्त पुरुषांना होणार आहे। भाजपा जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत ने जन्मदिन पर उन्हें शुभकामनाएं देने वाले सभी लोगों का आभार व्यक्त किया। एक अतिशय आनंदी आमचं पूर्ण कुटुंब झालेलं आहे। ही वाढदिवसा निमित्त हल्दी कुंकू सोहळा आणि सगळे एकत्र प्रोग्राममध्ये एक अतिशय उत्साहाचं वातावरण या तुर्भ्या नगरीमध्ये झालेलं आहे आणि मी इथे जमलेल्या सगळ्या बंधू भगिनी असतील जे माझ्यावर, आमच्या कुटुंबावर प्रेम करतायत, त्यांच्या सगळ्यांचं मी हार्दिक आभार व्यक्त करेन। आज सकाळपासून माझ्या घरी रीघ लागली होती, मी SMS टाकला होता की संध्याकाळी प्रोग्राम आहे, पण तरी देखील बरेच लोक, जवळजवळ 400-500 लोक घरी येऊन गेले आणि अशा प्रकारचं मोठं प्रेम या नवंबरीतील नागरिकांनी माझ्यावर दाखवल्याबद्दल मी त्यांचं शतश आभारी। आगे उन्होंने पत्रकारों से बात करते हुए कहा कि उनकी जिंदगी में काफी उतार चढ़ाव आए एवं अंत में उन्हें सफलता मिली। 1982 साली माझ्या वडिलांना 11,000 रुपये शिडकोच्या जमिनीचे आले होते, त्या 11,000 रुपयातून मला आमचे वडील बोलले की आता पुढे शिक्षण करू नकोस, मी तुला 5,000 रुपये देतो आणि त्या 5,000च्या माध्यमातून तू व्यवसाय सुरू कर। आणि त्या 5,000च्या माध्यमातून मी व्यवसाय केला, एक प्रामाणिक व्यवसाय केला, एक शिस्तीने व्यवसाय केला आणि म्हणूनच त्या 5,000चं आजचं चीज जे आहे ते आज तुमच्या समोर दिसतंय। एक अतिशय खडसर असं जीवन मी जगलो, मी जवळजवळ 35% भारत फिरलो, बऱ्याच ठिकाणी डॅमचे काम असतील, कॅनलचे काम असतील, गॅसच्या पाईपलाईनचे काम असतील, अशा प्रकारचे कामं, रेल्वेची कामं असतील, मोठ्या प्रमाणामध्ये भारतातल्या 35% शहरामध्ये मी जाऊन कामं केली। मी गोवा असेल, महाराष्ट्राचा पूर्ण भाग असेल, कर्नाटक असेल, पुढे मला पटणापर्यंत काही गोष्टी आल्या होत्या पण ते गेलो नाही,
अशा बऱ्याच राज्यामध्ये मी कामं केली आणि त्या माध्यमातून पुढे सरकत 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 एक व्यावसायिक म्हणून मी एक प्रसिद्ध असताना एक ॲक्सिडेंटली मी राजकारणामध्ये आलो आणि आता हे देखील इथे येऊन स्थिरावलेलो आहे आणि याच्यापुढेही लोकसेवा हीच जनसेवा म्हणून मला लोक आता नगरसेवक न समजता मला जनसेवक समजतात याच्यात हीच खरी मला पोच पावती आजपासून मिळाली। पूर्व नगर सेविका विजया घरत ने कहा कि आज कई लोगों ने रामचंद्र घरत को जन्मदिन की शुभकामनाएं दी है, इसलिए उनकी एक आंख में आंसू है तो दूसरी आंख में खुशी। वाढदिवस अभिष्ट चिंतन सोहळा भारतीय जनता पार्टी चे जिल्हा अध्यक्ष माझे पती आदर्श पती त्यांना मी खूप खूप शुभेच्छा देते। आज एका डोळ्यात अश्रू दुसऱ्या डोळ्यात आनंद असा आमचे प्रथम त्यांनी समाजसेवा आणि नंतर राजकारण समाजसेवा करत असताना त्यांचं पाहून मलाही समाजसेवेची आवड निर्माण झाली, त्यांची पाहून मलाही आवड निर्माण झाली। त्यांचं खूप मोठ्या संख्येने त्यांचा आज इथे वाढदिवस झाला आणि त्यांना खूप जेवढे जे जन लोक होते त्यांनी खूप चांगल्या प्रकारे त्यांना शुभेच्छा दिल्या आणि त्यांनी शून्यातून विश्व निर्माण केलं। यहाँ पर महिलाओं के लिए विभिन्न खेल का आयोजन किया गया था एवं उन्हें इनाम भी दिए गए। इस दौरान भारी मात्रा में इकट्ठा हुए लोगों के मनोरंजन के लिए रंगारंग कार्यक्रम का आयोजन भी किया गया था। ब्यूरो रिपोर्ट, द मेट्रो।